पाथर्डी काँग्रेस पक्षाच्या तालुका कार्यकारिणीची नुकतीच घोषणा करण्यात आली असून तालुका अध्यक्षपदी अजय रक्ताटे यांची निवड करण्यात आली आहे, तर ज्येष्ठ नेते काशीनाथ लवांडे, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन पालवे यांची जिल्हा कार्यकारिणीवर नियुक्ती करण्यात आली आहे. या कार्यकारिणीमध्ये पदाधिकारी म्हणून जिल्हा कार्यकारिणी सदस्य पृथ्वीराज आठरे, नसीर शेख, अनंत राजळे, विठ्ठल उर्फ बंडू बोरुडे, तालुका उपाध्यक्ष विश्वनाथ थोरे, सियाज पठाण, खजिनदार म्हणून त्र्यंबक सोनवणे, तालुका कार्यकारिणी सदस्य म्हणून रमेश कारखेले, प्रकाश शेलार, महादेव शिरसाट, रवी पालवे, नवनाथ भाबड, मच्छिंद्र गव्हाणे, सुनीता गोसावी, अंबादास चितळे, पोपटबडे, पांडुरंग सोनटक्के, बबन सबलस, पांडुरंग हंडाळ, अजहर पठाण, पंडित नागरे, अलिम पटेल, रवींद्र मुळे, राजेंद्र तागड, अविनाश कोटे, दीपक शिंदे, बाळासाहेब शिरसाट, शेषराव घोंगडे आदींचा समावेश करण्यात आलाय. पाथर्डी तालुक्यात एकेकाळी काँग्रेस पक्ष सर्वात प्रबळ पक्ष होता. 2004 विधानसभा निवडणुकीत स्वर्गीय राजीव राजळे हे काँग्रेसच्या चिन्ह विधानसभेत पोहोचले होते. मात्र मतदारसंघ पुनर्रचनेमध्ये तालुका 2 मतदारसंघात विभागल्यानं स्वर्गीय राजीव राजळे यांनी काँग्रेस पक्ष सोडत पक्षाची सूत्र तालुकाध्यक्ष मिठूबाई शेख या आपल्या विश्वासू सहकार्याकडे ठेवली होती. तालुक्यामध्ये पक्ष निवळ कागदोपत्री तालुक्यात जिवंत होता. युवा काँग्रेसचे शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे युवा अध्यक्ष म्हणून काम केलेले अजय रक्ताटे यांची तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून नामदार विखे पाटील यांनी जिल्ह्यामध्ये पक्ष बांधणीवर जोर दिला असून पाथर्डी तालुक्यामध्ये विविध गावांमध्ये शाखा स्थापन करून कामाला प्रारंभ करणार असल्याचं रक्ताटेंनी सांगितलं. तालुका वाईज निवडणुका घेण्यात आल्या. या निवडणुकीमध्ये माजी तालुका काँग्रेस कमिटीची अध्यक्षपदी निवड माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील, सुजयदादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली झाली. की माझ्यासारखा सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता प्रथम विद्यार्थी दशेमध्ये काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेमध्ये काम करतो, त्यानंतर गेले 6-7 निवडणुकांमधून युवक काँग्रेसमध्ये काम करतो आणि कुठलीही पार्श्वभूमी नसताना माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील, माननीय सुजय विखे पाटील यांनी मला तालुका काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष करून तालुक्यामध्ये काम करण्याची संधी दिलेली आहे. या संधीचं काँग्रेस पार्टीच्या वतीने माझ्या वतीने 100% सोनं करण्यात येणार आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये माननीय डॉक्टर सुजय विखे पाटील यांना खासदार करेपर्यंत गाव तिथं शाखा, गाव तिथं काँग्रेस पक्षाचा प्रचार आणि प्रसार हीच भूमिका पुढील काळामध्ये ठेवली जाईल. नुकताच निवडीबद्दल सर्व नवनिर्वाचितांचा सत्कार करण्यात आला. न्यूज रिपोर्टर संदीप शेवाळे, एसएन मीडिया, पाथर्डी.